पैगंबरांवरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नुपूर शर्मांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। पक्षातील प्राथमिक सदस्य मधून भाजपच्या नुपूर शर्मा यांचं निलंबन करण्यात आलंय। नुपूर शर्मांच्या चौकशीचे भाजपने आदेश दिलेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। पक्षातल्या प्राथमिक सदस्य मधून भाजपच्या नुपूर शर्मा यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। नुपूर शर्मा यांनी पैगंबरांवर वादग्रस्त टिप्पणी केलेली होती आणि त्याच्यानंतर आता भाजपकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। पक्षामधल्या प्राथमिक सदस्यतेतून भाजपच्या नुपूर शर्मा यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या चौकशीचे आदेश भाजपकडून देण्यात आलेले आहेत। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। प्रशांत, वृषाली, अत्यंत मोठी कारवाई भाजपने केलेली आहे। भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेलं आहे आणि पक्षाचे जे दिल्ली मीडिया हेड आहेत नवीन कुमार यांच्यावरती सुद्धा थेट हकालपट्टीची कारवाई पक्षाने केलेली आहे। ही एवढी मोठी कारवाई का करण्यात आलेली आहे तर 28 मे रोजी नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही डिबेटमध्ये मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल एक विधान केलेलं होतं आणि त्या विधानावरून जोरदार प्रतिक्रिया उमटलेली होती। या विधानानंतर मुंबऱ्यामध्ये आपल्याकडे गुन्हा देखील दाखल झालेला होता। उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये त्याच्या हिंसक प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या आणि सोबतच अरब राष्ट्रांमध्ये सोशल मीडियावरून बॉयकॉट इंडिया नावाची एक चळवळ जी आहे ती देखील सुरू झालेली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज दुपारी अचानक घडामोडी घडल्या। भाजपनं आधी एक पत्रक जाहीर केलं ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कुठल्याही धर्माच्या विरोधात अशा पद्धतीनं द्वेषपूर्ण विधान जे आहे ते आम्ही खपवून घेणार नाही। या संपूर्ण पत्रकामध्ये जरी नुपूर शर्मा आणि नवीन कुमार यांच्या नावांचा उल्लेख नसला तरी पक्षानं आपली भूमिका स्पष्ट केलेली होती आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये देशाच्या एकतेवरती आणि अखंडतेच्या परंपरेवरती आपला विश्वास असल्याचं भाजपनं म्हटलेलं होतं। हे पत्रक ज्यावेळी जाहीर झालं त्याच्या पाठोपाठच लगेच या कारवाईची सुद्धा बातमी आली आणि एक मोठी कारवाई जी आहे ती भाजपने घेतलेली आहे, आपल्या प्रवक्त्यांना थेट निलंबित केलेलं आहे। ठीक, धन्यवाद प्रशांत दिलेले या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।